एकमात्र व्यक्ती पुन्हा पुन्हा या गोष्टीबद्दल बोलत होती आणि ती म्हणजे काशीमध्ये बसलेले अविमुक्तेश्वरानंद नावाचे एक संन्यासी. ते मात्र शंकराचार्य म्हणून काहीतरी बोलत होते. लक्षात हे घ्या, ते शंकराचार्य नाहीत. सुप्रीम कोर्टानं त्यांना शंकराचार्य हे नाव लावण्याकरता बंदी केलेली आहे. मी छत्रपतींचा भक्त आहे लहानपणापासून आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मी जगात आजपर्यंत फक्त भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अतिरिक्त कुणालाही मानण्याचा प्रमाद केलेला नाही, कधी मानूही शकणार नाही, असंच माझं स्वतःचं त्याबद्दलचं पूर्णपणे ठाम मत आहे. सुमारे 20-22 दिवसापूर्वी मला निरोप आला की मोदीजींनी असं विचारलं आहे की या प्रतिष्ठेसाठी मला स्वतः योग्यता प्राप्त करून घेण्याकरता काय काय अनुष्ठान केलं पाहिजे, त्याकरता जे काही तपाचरण असेल ते मला आपण सांगा, मला संपूर्ण शास्त्रविधींचं पालन करायचं आहे. आता अशा प्रकारचा निरोप एखाद्या पंतप्रधानाकडनं येईल याची अपेक्षा नव्हती. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझं कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकका सराफ ज्वेल्स, चितडे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. 22 जानेवारी 2024 दिवशी करोडो रामभक्तांना सदा सर्वदा व्याकुळ करणारी रामरायाच्या आगमनाची प्रतीक्षा संपली. रामभक्तांच्या इच्छेची पूर्तता करणारा, त्यांना समाधान देणारा, नेत्रदीपक, अद्भुत आणि अविस्मरणीय सोहळा जगानं अनुभवला. जगभरातल्या कोट्यवधी रामभक्तांनी, आर्यावर्तातल्या कित्येक पिढ्यांनी कधी ना कधी पाहिलेलं स्वप्न आता साकार झालंय. काही वर्षांपूर्वी केवळ आणि केवळ अशक्यप्राय वाटणारी, कल्पनेपलीकडची वाटणारी गोष्ट सत्यामध्ये उतरली आहे. जगभरातल्या करोडो रामभक्तांच्या अपेक्षांचं आभाळा इतकं ओझं पेलून मंदिर पुनर्निर्माण कार्यामध्ये सहभागी असलेल्या अत्यंत प्रमुख मराठी चेहऱ्यांपैकी एक असलेले गोविंद देवगिरी महाराजजी आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या सोहळ्यामध्ये ज्या 4 लोकांना मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली त्यातले एक होते गोविंद देवगिरी महाराजजी. आणि हे सगळं भव्य मंदिर बांधताना, उभारताना भक्तांकडनं येणारा मदतीचा, निधीचा, देणग्यांचा स्रोत आणि ओघसुद्धा तितकाच भला मोठा होता, प्रचंड होता. त्या हजारो कोटी रुपयांचा हिशेब ठेवण्याची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावरतीच होती. हजारो वर्षांच्या संघर्षानंतर उभारलेलं श्रीराम जन्मभूमी मंदिर भक्तांसाठी संयम, आस्था, श्रद्धा, भक्ती, ऊर्जा आणि आनंदाचा अविरत गुणाकार होण्याचं एक स्थान आहे. मलाही सुदैवानं गेल्या महिन्याभरात 3 हे मंदिर पाहण्याची संधी मिळाली आणि आनंदाची आणि समाधानाची परिसीमा गाठण्याचेच ते क्षण होते. जे जे उदात्त आणि सर्वोत्तम, ते सगळं काही रामरायाच्या चरणी अर्पण करण्याचं आव्हान मंदिर निर्माण कार्यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकानं पार कसं पाडलं? 5 ऑगस्ट 2020 मंदिर भूमिपूजनाचा दिवस ते 22 जानेवारी 2024 मंदिर लोकार्पणाचा दिवस, हा सगळा काळ कसा होता, या सगळ्याविषयी गोविंद देवगिरी महाराजजी यांच्याशी आज आपण संवाद साधूयात. नमस्कार गोविंद देवगिरी महाराजजी, आपलं मनापासून स्वागत आहे माझ्या कट्ट्यावर. नमस्कार स्वामीजी. म्हणजे नेत्र सुखद, नेत्र दीपक आणि अलौकिक असं काहीतरी त्या दिवशी 22 जानेवारी रोजी सगळ्या देशानं, जगानं अनुभवलं आणि हे सगळं अनेक पिढ्यांचं स्वप्न साकार होताना आम्ही तर ते सगळे लांबून बघत होतो, पण तुम्ही प्रत्यक्ष त्याच्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका पार पाडत, एक खूप मोठी जबाबदारी खूप श्रद्धेनं आणि निष्ठेनं पार पाडत होतात आणि त्यामुळं जेव्हा तो प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेचा क्षण, तिथलं तुमचं मनोगत आणि एकूण या सगळ्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. अर्थातच सगळ्यात आधी तर हे जाणून घ्यावंसं वाटेल की म्हणजे मंदिराचं भूमिपूजन ते मंदिराचं प्रत्यक्षामध्ये ते प्राणप्रतिष्ठा होण्यापर्यंतचा जो काळ आहे तो फार काही मोठा नाही आहे. जेमतेम 3-3.5 वर्षामध्ये इतकं प्रचंड असं काही उभं राहू शकेल असं जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं की हे इतक्या पटकन होईल का, याच्यामध्ये 5-7 वर्षांचा काळ जाईल असं वाटलं होतं. आणि कोणत्याही टप्प्यावर याच्याबद्दल की ज्या जी टाईमलाईन आपण ठरवलेली आहे ती कुठंतरी मागं पुढं होती आहे, त्याच्याबद्दलची काळजी, त्याच्याबद्दलची भीती अशी मनामध्ये आली होती. आणि जेव्हा हे सगळं प्रत्यक्षात
घडलं त्यावेळेला नेमकं तुमचं आतून काय तुम्हाला वाटत होतं हे सगळंच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. या ठिकाणी जे घडलं, जे उभं झालं, ते सर्व अनेक पिढ्यांचं स्वप्न साकार होण्यासारखं आहे. केवळ पिढ्यांचंच नव्हे तर उण्यापुऱ्या 5 शतकांचं हे स्वप्न होतं आणि ते साकार करण्याची जबाबदारी आमच्यावरती होती. प्रभू रामरायानं या सेवेकरता ज्या लोकांना बोलवलं त्यात माझाही समावेश होता याचा मला संतोष आहे. पण आधी हे आव्हान वाटत होतं की आपण हे कसं पेलू शकू. भगवंताच्या कृपेनं सर्व काही सुरळीत होत गेलं आणि प्रत्येक टप्प्यावरती काही काही समस्या उभ्या राहतच होत्या, त्यांचं निराकरणही होत होतं. आम्हाला सर्वात पहिल्यांदा जी समस्या जाणवली ती या मंदिराचा पायाच आम्हाला कुठे मिळेना. ज्या ठिकाणी मंदिर उभारायचं होतं त्या ठिकाणी केवळ वाळू आणि केवळ वाळू आणि रेतीच होती आणि त्यामुळे कुठे आपल्याला खडकावरती एखादा भक्कम पाया मिळेल का याचा शोध घेण्याचा आम्हाला फार प्रयत्न करावा लागला. आणि शेवटी सर्व आपल्या देशातल्या IIT संस्थांचं सहकार्य आम्हाला मागावं लागलं. त्यामध्ये IIT रुडकी, IIT मुंबई, सुरत, हैदराबाद, कानपूर आणि गुवाहाटी या ठिकाणच्या सगळ्या मोठ्या विशेषज्ञांनी आम्हाला सहकार्य केलं, मनापासून केलं. आम्हाला जेव्हा जेव्हा हवं होतं तेव्हा तेव्हा त्यांनी उपलब्ध होऊन ते केलं आणि शेवटी निर्णय आम्ही हा घेतला की आपण या ठिकाणी एक कृत्रिम खडकच तयार करूया. आणि ग्रॅनाइटचा एक अत्यंत मोठा खडकच आम्ही उभा केला आणि त्यामुळे या पायाच्या अतिशय मोठ्या काळजीतनं आम्ही बाहेर पडलो. त्यानंतरचं काम तितकं अवघड नव्हतं पण आमच्या पुढे काही काही आव्हानं होती आणि ती आव्हानं म्हणजे आम्हाला हे काम जमेल तितकं लवकर पूर्ण करायचं होतं. तसं या मंदिराचा सगळा आवाका फार विशाल आहे आणि आम्हाला एक मात्र वाटत होतं की मंदिराचं उरलेलं जे काम आहे जे हवं असेल तर मी सांगेन पण ते सगळं होईल तेव्हा होत राहील. एकदा लवकरात लवकर आम्हाला भगवान रामरायांना त्यांच्या मूळ वास्तूमध्ये भव्य दिव्य अशा प्रकारच्या मंदिरात विराजमान करण्याची निकड होती आणि ते 22 जानेवारीला भगवंताच्या कृपेनं पूर्ण झालं. असंख्य लोकांचं सहकार्य त्यामध्ये लाभलं. हे सगळं होत असताना अंतःकरण सारखं भरून येत होतं. कृतज्ञतेनं, प्रसन्नतेनं, संतुष्टीनं या सगळ्या प्रकारच्या भावभावनांचा कल्लोळ अंतःकरणात होता. कृतज्ञता एवढ्या करता की आमच्या सगळ्या 500 वर्षातल्या 3 लाखाहून अधिक बलिदानी लोकांनी कसलाही विचार न करता घरादारांची राख रांगोळी होईल किंवा आपल्या कुटुंबांचं त्यांची वाताहात होईल याचा विचार न करता संघर्ष केला, प्राणार्पणही केलं. इतिहासातल्या गोष्टी जाऊ द्या पण आत्ता प्रत्यक्ष कारसेवकांनी या 4 दशकांच्यामध्ये जे काही केलं ते तर आपल्या समोरचं आहे सगळं. आणि हे सगळं होत असताना जे जे काही त्यांनी झेललं, त्यांनी तुरुंगवास भोगला, त्यांनी काठ्या झेलल्या, त्यांनी गोळ्या खाल्ल्या आणि त्यांनी अनेक प्रकारच्या यातना सोसल्या, हे सगळं करून या लोकांनी हे मंदिर मुक्त केलं यामुळे आम्हाला ही संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्याबद्दल अंतःकरणामध्ये अत्यंत मोठी कृतज्ञता होती. अंतःकरणात एक प्रसन्नताही होती की आता त्यांची स्वप्न आपणाला पूर्ण करता येत आहेत आणि एक संतुष्टीची भावनाही होती की आम्ही आमच्या ठरलेल्या वेळेमध्ये या कार्याच्या एका उच्चतम बिंदूपर्यंत येऊन पोचलो. बाकीच्या बांधकामाचं चालत राहील, ते अजूनही काही दिवस चालणार आहे पण आम्हाला रामरायाला त्याच्या मूळ निवासस्थानी विराजमान करायचं होतं. ते खरोखर मनात
ठेवल्याप्रमाणे घडतं आहे, यानं मनात समाधानही खूप होतं. या सर्व भावना अंतकरणात क्रमाक्रमानं उचंबळत होत्या आणि त्या सगळ्या हृदयात घेऊन आम्ही या कामात सहभागी झालेलो होतो. स्वामीजी, तो जो आनंद, ते जे समाधान, ती जी एक कृतज्ञतेची भावना आणि तो सगळा उमाळा तिथं दिसत होता, तो तुमच्याही चेहऱ्यावर दिसत होता. तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, त्यांच्याही चेहऱ्यावर दिसत होता. स्टेजवर जी लोकं होती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होताच, पण तिथं जमलेल्याही सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो दिसत होता. आणि तुम्ही जेव्हा बोललात तेव्हा तर अनेकदा असं झालं की तुम्हाला अश्रू अनावर झाले आणि तुमच्या डोळ्यातून असं झरझर पाझरत राहिलेलं पाणी सगळ्या देशानं बघितलं. ती काय म्हणजे तुम्ही भावूक होतात, तसे स्टेजवरचे बाकीही सगळी मंडळी होती. खास करून जेव्हा तुम्ही मोदीजींचं अनुष्ठान, त्यांचा उपवास संपवायचा जो क्षण होता, तो तर सगळ्यांसाठीच म्हणजे थोडा वेगळा म्हणू अशा स्वरूपाचा तो होता. ते म्हणजे काय होतं ते अनुष्ठान, तुम्ही त्या भाषणात सांगितलं की जे अपेक्षित नव्हतं त्याच्याहीपेक्षा जास्त उपवास मोदीजींनी केला. तुम्ही काय त्यांना सांगितलं होतं, काय प्रकारची अनुष्ठानासाठी काय गोष्टी करणं अपेक्षित होतं आणि काय त्याच्या पलीकडचं केलं असं तुम्हाला वाटलं मोदीजींनी? सांगतो. मला अपेक्षित नसणारी एक गोष्ट मध्यंतरी घडली. सुमारे 20-22 दिवसापूर्वी मला निरोप आला की मोदीजींनी असं विचारलं आहे की या प्रतिष्ठेसाठी मला स्वतः योग्यता प्राप्त करून घेण्याकरता काय काय अनुष्ठान केलं पाहिजे, त्याकरता जे काही तपाचरण असेल ते मला आपण सांगा आणि निसंकोच सांगा, त्यात कुठेही प्रकारची कमतरता ठेवू नका, मला संपूर्ण शास्त्रविधींचं पालन करायचं आहे. आता अशा प्रकारचा निरोप एखाद्या पंतप्रधानाकडनं येईल याची अपेक्षा नव्हती, पण जेव्हा तो आला तेव्हा मी आमचे जे आचार्य होते या सगळ्या अनुष्ठानाचे त्यांना विचारलं. कांची कामकोटी पीठाचे पूज्य शंकराचार्य जे या सगळ्यांचे मार्गदर्शक होते त्यांना विचारलं आणि या सर्वांच्याकडनं मला जे काही लिहून आलं त्या सर्वांचं मी नेटकं संपादन केलं आणि ते त्यांना सगळं कळवलं. ते जे कळवलं ते मी तुम्हाला काही मुद्दे त्यातले सांगतो. पहिली गोष्ट मी त्यांना ही सांगितली होती की आपण या 11 दिवसांच्यामध्ये परदेश प्रवास करता कामा नाहीये, परदेश प्रवासाचा संसर्ग या दिवसामध्ये टाळावा, एक गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांना ही सांगितली होती की या 11 दिवसामध्ये आपण एकभुक्त राहावं, म्हणजे एकदा जेवण करावं. त्यांना हेही सांगितलं होतं की या दिवसांच्यामध्ये यमनियमांचं पालन करावं, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह आणि शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर परिधान हे 5 यम आणि 5 नियम आमच्या अनुष्ठानांच्यामध्ये फार महत्त्वाचे गणले जातात, तेही मी त्यांना लिहिलं होतं. त्यांना हेही सांगितलं होतं की या दिवसांच्यामध्ये आपण 11 दिवस कमीत कमी एक माळ तरी रामनामाचा, मी एक मंत्र पाठवला होता त्या मंत्राचा जप केला पाहिजे. अधिक कराल तितकं चांगलं आहे, पण कमीत कमी 108 वेळा तरी आपण तो मंत्र म्हटला पाहिजे, हा आमचा आग्रह होता. त्यांना हेही सांगितलं होतं की हे सगळं करत असताना आपण जितकं आपल्याला जमेल तितकं गोपूजन करावं, गोमातेच्या दुधाचं सेवन करावं आणि शेवटचे जे 3 दिवस आहेत त्या 3 दिवसामध्ये आपण फक्त फलाहार घ्यावा. या 3 दिवसामध्ये भूमिशयन करावं. आता भूमिशयन करावं हे शास्त्रात असलं तरी प्रत्यक्षात मी त्यांना ते जे लिहून देताना म्हटलं होतं की आपण एका चौकीवरती कांबळं टाकून त्याच्यावरती निजू शकता, पण त्यांनी काय केलं हे सगळं जरी आम्ही त्यांना सांगितलं तरी त्यांनी 11 दिवस पूर्ण उपवासच केला. आणि नारळाचं पाणी म्हणजे शहाळं आणि लिंबू सरबत याच्या अतिरिक्त त्यांनी 11 दिवसात काहीही घेतलं नाही. 11 दिवस त्यांनी भूमिशयन केलं. आम्ही सांगितलं होतं 3 दिवस करा, शेवटचा दिवस त्यांनी
पूर्ण उपवास करायला हवा इतकं लिहिलं होतं, पण त्यांनी 11 दिवस पूर्ण उपवास केला. आता हे सगळं करत असताना त्यांनी आणखी म्हणजे कळवलं आम्ही हे होतं, आणखी त्यांच्याकडनं काही दानं करून घ्यायची होती ती त्यांना आम्ही लिहिली होती. जसं काही इथे भगवान रामरायाची जी कुलदेवता आहे देवकाली तिला म्हणतात, तिच्याकरता त्यांनी विशिष्ट वस्तू पाठवल्या पाहिजेत त्या देवकालीच्या पूजेकरता. या सगळ्या कर्मकांडातल्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या होत्या पूजा पाठातल्या त्या कळवलेल्या होत्या. पण त्यांनी 11 दिवस पूर्ण उपवास केला, 11 दिवस भूमिशयन केलं, आणि या 11 दिवसांच्यामध्ये आम्ही न सांगितलेलं आणखी एक केलं, ते म्हणजे त्यांनी केलेली तीर्थयात्रा. या तीर्थयात्रेमध्ये त्यांनी बरं गेले देवाला नमस्कार केला आणि आले असं पण नाही केलं, त्या त्या ठिकाणी स्नान केलं. आता कल्पना करा या रामेश्वरमच्या 28 कुंडांच्यामध्ये स्नान करणं ही काय सोपी गोष्ट आहे, पण सामान्य भाविक करतात. आम्ही स्वतः ती आधी केलेली आहे, पण त्यांनी स्वतः या अनुष्ठानाच्या अंतर्गत ते केलं. ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी तिथल्या तिथल्या संतांना बोलवलं, त्यांचा सन्मान केला, त्या त्या भाषेतली भगवान रामचंद्रांच्याबद्दल असलेली जी काही पदं असतील ती त्यांनी श्रवण केली. हे सगळं फार व्यवस्थितपणे त्यांनी करून आणि अत्यंत श्रद्धापूर्वक येऊन ती प्राणप्रतिष्ठा केली. हे सगळं अपेक्षित कुणालाच नव्हतं, आम्हाला पण नव्हतं, पण हे सगळं त्यांच्याकडनं घडलं. हे केवळ त्यांच्या पूर्वपुण्याईनं घडलं, आमच्याही सद्भाग्यानं घडलं. त्याच्याबद्दल त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही बोललाच होतात, पण म्हणजे जेव्हा आता हा तर असा प्रसंग पहिल्यांदाच आम्ही बघितला की असं कोणीतरी उपवास अनुष्ठान करतंय आणि ते सोडण्यासाठी तुम्ही त्यांना चमच्यानं पंचामृत किंवा जे काही होतं ते तुम्ही देऊन त्यांचा उपवास सोडवताय, तर तेही ठरलेलं होतं म्हणजे ते तुम्ही ठरवलं होतं आधी की काय काय झालं त्याच्याबद्दल? ते सांगतो 11 दिवस त्यांनी उपवास केला. कुठल्याही उपवासाचं जे पारणं असतं म्हणजे सांगता असते म्हणजे आपल्या लौकिक भाषेत तो समाप्ती असते, ते करण्याकरता उपोषण सोडताना जे काही दिलं जातं ते सामान्यतः मध पाणी आणि लिंबू, कोमट पाण्यामध्ये थोडा मध आणि त्यामध्ये लिंबाचे काही थेंब असं टाकून आपण कुठलाही उपवास सोडवतो. अशा प्रकारची आपल्याकडे पद्धत आहे, ती सर्वांना ठाऊक पण आहे, ती राजकीय उपवासांच्या मध्ये पण अशाच प्रकारचं केलं जातं. त्यामुळे आता यांच्या उपवासाची पूर्णता या प्रतिष्ठेनंतर झाली पाहिजे या भूमिकेतनं आम्ही ठरवलं की त्यांचा उपवासाचं पारणं केलं पाहिजे. पारणं केलं पाहिजे ठरल्यानंतर आम्ही त्याच प्रकारची तयारी पण केली होती. बरं ते सगळं त्यांच्या सिक्युरिटीच्या लोकांनी SPGवाल्यांनी तपासून घेतलेलं होतं आणि तेच त्यांना देऊन उपवासाचं त्यांचं पारणं होणार होतं. पण घडलं काय, जेव्हा रामरायाची प्रतिष्ठा झाली आम्ही गर्भगृहातनं बाहेर आलो, त्यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं मला तुम्ही दुसरं काही पाजू नका, मला भगवान रामचंद्रांच्या चरणांचं तीर्थ पाजा, मला केवळ त्यांचं चरणामृत हवं आहे. असं त्यांनी म्हटल्यानंतर आम्ही पण थोडे चपापलो, कारण मुख्य आपल्या पंतप्रधानांना काही खायला प्यायला द्यायचं म्हटलं की त्याचं टेस्टिंग असतं. पण ते सगळं बाजूला ठेवून, तयारी केलेली पण बाजूला ठेवून, सरळ रामरायाचं तीर्थ आणलं, चरणामृत आणलं आणि तेच मी त्यांना दिलं. ते देत असताना पण आपण तीर्थ आपल्या तळ हातावरती घेतो आणि 3 दा पितो, तशाच प्रकारे त्यांच्या तळ हातावरती मी ते देणार होतो. पण त्यांनी मला एकदम हलक्या आवाजात म्हटलं पाजून टाका ना, आणि त्यामुळे मी त्यांना ते चमच्यानं भरवलं. अशा प्रकारचा हा घटनाक्रम आहे. पण जेव्हा तुम्ही भरवत असं तीर्थ त्यांना पाजत होतात त्यावेळेला म्हणजे ते फार दृश्य ते असं बघण्यासारखं होतं, पण तुमच्या मनामध्ये काय चाललं होतं त्यावेळेला? आधी माझ्या मनामध्ये हेच होतं की मी एक धर्माचार्य आहे, स्वामी आहे आणि त्यांना हे तीर्थ मी देणार आहे. मंदिरातला अर्चक
एक पुजारी ज्याप्रमाणे तीर्थ देतो त्याप्रमाणेही ते देणार आहे, असाच विचार होता. पण जेव्हा त्यांनी पाजा असं म्हटलं तेव्हा मात्र माझ्या मनामध्ये एकदम, अगदी सत्य सांगतो, मातृत्वाचा उमाळा आला. मला त्यांच्या मातोश्री आठवल्या. त्यांच्या मातोश्रींचा माझा फार चांगला परिचय होता आणि त्यामुळे अचानक मी पण गहिवरून गेलो आणि अक्षरशः त्यांना ते 3 चमचे तीर्थ पाजत असताना माझ्या मनामध्ये मातृत्वाची किंवा वात्सल्याची यापेक्षा दुसरी कुठलीही भावना नव्हती. आपल्या एखाद्या कर्तबगार मुलाला आईनं भरवावं त्याप्रकारे मी ते भरवलं, इतकंच मला त्यावेळेला जाणवलं. आणि आत्ता बोलतानाही तुम्हाला खूप भावूक व्हायला झालं आहे. आणि म्हणजे जे काही या काळामध्ये झालं, हे मंदिर उभारण्यामध्ये मोदीजींचा जो काही वाटा होता त्याच्याबद्दलही तुम्ही खूप भरभरून बोललात. आता त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचं सत्तेवर असलेली व्यक्ती आणि संन्यस्त वृत्ती अशाचा मेळ घालताना तुम्हाला महाराजांचीच आठवण आली. त्याच्याबद्दल नंतर महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दलची बरीच चर्चा झाली, त्याच्याबद्दलचे आक्षेप घेतले गेले. आता तुम्हाला त्या सगळ्याकडे बघताना तुमची काय भावना आहे? माझी भावना तेव्हाही आणि आत्ता हीच आहे, महाराष्ट्रात जे काही त्यानंतर चर्चासत्र थोडं सुरू झालं, त्यानंतर मी माझं भाषण पुन्हा एकदा ऐकलं, मी त्याचं स्क्रिप्ट लिहून घेऊन वाचून पाहिलं आणि त्यातनं स्वच्छपणे ते कोणीही ऐका, कोणीही लिहून ते वाचा, कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मी त्यांना बसवलेलं नाही. लक्षात हे घ्या, मी छत्रपतींचा भक्त आहे लहानपणापासून. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद हे माझ्या लहानपणापासूनचे अत्यंत श्रेष्ठ आराध्य म्हणून राहिलेले आहेत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मी जगात आजपर्यंत फक्त भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अतिरिक्त कुणालाही मानण्याचा प्रमाद केलेला नाही, कधी मानूही शकणार नाही, असंच माझं स्वतःचं त्याबद्दलचं पूर्णपणे ठाम मत आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नवे नवे ही विभूती अशा प्रकारची दैवी आहे की मी तर गेली 4 वर्ष सारखं सातत्यानं म्हणतो आहे की ज्याप्रमाणे भगवान श्रीरामाची कथा, भगवान श्रीकृष्णांची कथा आपण धार्मिक व्यासपीठावरनं सांगतो, त्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची कथा ते देवतुल्य असल्यामुळे, अशा प्रकारचं विभूतिमत्व असल्यामुळे धार्मिक व्यासपीठावरनं सांगितली गेली पाहिजे आणि ती धार्मिक व्यासपीठावरनं सांगण्याकरता मी त्यांची आरती तयार केली. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तशा प्रकारची पहिली धार्मिक व्यासपीठावरची छत्रपती शिवाजी महाराजांची कथा मी येत्या चैत्र महिन्यामध्ये करणार आहे. आणि जेव्हा मी असं करणार हे कळलं तेव्हा मला स्वामी रामदेवजींनी सांगितलं की ये तो काम आपको पतंजली में आकर के ही करना चाहिए, इससे बढिया और कुछ नहीं हो सकता. ज्यांना मी माझा अशा प्रकारचा आराध्य मानतो त्यांच्या समकक्ष मी कोणाला बसवणार नाही, आयुष्यात असा प्रमाद करणार नाही. पण अशा प्रकारच्या एखाद्या विभूतीचं विभूतिमत्व याच्यामध्ये असतं की त्यांच्या गुणांचा कुणीतरी आपल्याही जीवनामध्ये स्वीकार करण्याची, संस्कार ग्रहण करण्याची आवश्यकता असते. महापुरुषांचं महापुरुषत्व हे फक्त पूजा करण्याकरता नसतं, त्यांचं अनुसरण करण्याकरता असतं. भगवान श्री रामचंद्रांचं सुद्धा पूजा आम्ही करताना समर्थांनी काय म्हटलं, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, रामासारखं होण्याचा प्रयत्न करावा, ही रामाची खरी पूजा आहे. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांसारखं बनण्याचा प्रयत्न करावा, ही खरी शिवाजी महाराजांची पूजा आहे आणि ती खरी श्रद्धा आहे. त्यामुळे भूतकाळातले एक कोणी शिवाजी महाराज होऊन गेले अशा प्रकारचं होता कामा नये. त्यांच्या सगळ्या गुणांचं अनुसरण करणं, अनुकरण करणं कुणालाही शक्य होणार नाही. पण त्याच्यातल्या काही छटा ज्यांच्यामध्ये दिसतात त्यांचं कौतुक करणंसुद्धा आपल्याला आवश्यक आहे. आपण जेव्हा चुकांची निंदा करतो तेव्हा चांगुलपणाची स्तुती पण आपल्याला करता आली पाहिजे. ती करताना आपल्या तोंडाला टाळं बसण्याची आवश्यकता नाही. आणि मोदीजींच्यामध्ये मला स्वतःला छत्रपतींची ती श्रद्धा दिसते जी त्यांची देवताबद्दलची होती. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये तशाच प्रकारचा निश्चय दिसतो. आणि म्हणून
त्यांच्या गुणांच्या काही छटा मला यांच्यामध्ये दिसतात इतका माझ्या बोलण्याचा भाव आहे आणि तसंच माझ्या शब्दांच्यामध्ये पण आहे. त्यामुळे ते छत्रपतींच्या समकक्ष नाहीत. छत्रपतींच्या समकक्ष कोणी होऊ शकत नाही इतकं लक्षात घ्यायला पाहिजे. पण हे लक्षात न घेता जर कोणी काय बोलत असेल तर जो जे वांछील तो ते लिहो प्राणी जात. स्वामीजी, याच्यामध्ये या काळामध्ये ज्या दोन तीन गोष्टींच्या बद्दल प्रश्न केले गेले त्यातला एक भाग हा होता की मंदिर अजून पूर्णच नाही आहे तर तुम्ही घाई का करताय प्राणप्रतिष्ठा करण्याची, तर त्याच्यामागं काही कारण होतं का? 22 जानेवारी तुम्ही त्याच्याबद्दल अशी टीका केली गेली विश्वस्तांवर की लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्याचा मुहूर्त गाठण्यासाठी हा मुहूर्त काढला गेला आणि त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये शंकराचार्यांचंच प्रत्यक्ष उपस्थित न राहणं चारही पीठाच्या, तर त्याच्याही बद्दल खूप चर्चा झाली. तर याच्या मागचं नेमकं काय आहे, का तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? अगदी तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. हे सगळं लोकांच्यापर्यंत जाणं आवश्यक आहे. कल्पना करा, आपण एक मोठं गार्डन हाऊस बांधतो आहोत किंवा मोठा बंगला बांधतो आहोत आणि आपण एखाद्या भाड्याच्या घरात राहतो आहोत. आपल्याला राहण्या इतका भाग त्यातला तयार झालेला आहे पण बंगल्याचं बांधकाम अजून पुष्कळ चालणार आहे. आपली सोय झालेली असेल तर आपण त्या बंगल्यामध्ये राहायला निघू जातो आणि नंतर बाकीचं काम चालू राहतं. हे सगळं आपण अनुभवतो आहोत. आम्हाला तर त्याहून फार जास्त घाई होती. याचं कारण असं की भगवान रामरायाचं विस्थापन होऊन इतकी शतकं झालेली होती आणि आत्तासुद्धा कपड्याच्या तंबूमध्ये त्यांनी किती दिवस काढलेले होते आणि नंतर एका झोपडीसारखं स्थान बनवून त्यांना ठेवण्यात आलेलं होतं. आम्हाला तर घाई होतीच की या रामरायाला आपण लवकरात लवकर त्याच्या भव्य दिव्यस्थानी विराजमान करावं आणि म्हणून आमची दृष्टी केवळ या भक्तिभावाची दृष्टी होती. मी तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो, मला त्या गोष्टीतलं वाईट वाटलं. माझे एक अत्यंत सन्निकट परिवारातलं कुटुंब आहे हैदराबादमध्ये भाग्यनगरमध्ये. बलदवा हे त्यांचं आडनाव आहे. आपण ही चौकशी पण करू शकता. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जाई तेव्हा तेव्हा मला म्हणत या 3 वर्षामध्ये की महाराज मंदिर जल्दी बनाओ और वहाँ पर विमान सेवा जल्दी सुरू करो. त्यांचं वय 86 वर्षाचं होतं आणि त्यांना सारखी अशी घाई होती की विमान सेवा सुरू झाली की पहिल्या फ्लाईटनं मी अयोध्येला जाईन आणि मी रामरायाचं दर्शन घेईन. पण विमानसेवा सुरू होण्याच्या 15 दिवस आधी ते दिवंगत झाले. अरे, त्यांच्या परिवारालाही वाईट वाटलं, मलाही वाईट वाटलं. अशा प्रकारचे किती लोक निघून गेले. त्यांना भगवान रामरायाचं ते मंदिर बघण्याची त्यांची उरी मानसी बाळगलेली ती कल्पना, ती भावना चक्षुंनी बघता नाही आली. आणि अजून तर आमचं मंदिर पूर्ण व्हायला काही वर्ष लागणार आहेत आणि त्यामुळे अजिबात विलंब न करता आपण रामरायाला त्याच्या स्थानी मोठ्या दिमाखानं सन्मानानं विराजमान करावं ही आमची आकांक्षा. याच्यातनं आम्ही आत्ताचा हा मुहूर्त म्हणजे आत्ताचा हा महिना ठरवला, मुहूर्त नाही, हा महिना ठरवला. आता हा महिना ठरवल्यानंतर आमच्याही पुढे एक प्रश्न होता की संक्रांतीच्या आधी प्राणप्रतिष्ठा होत नाही धनुर्मासामुळे. त्यामुळे संक्रांत आणि 25 तारीख म्हणजे कालचा दिवस, 25 तारखेनंतर अयोध्येची सगळी महंत मंडळी दरवर्षी प्रयागला 40 दिवसांच्या अनुष्ठानाकरता जातात. त्याला कल्पवास असं म्हणतात. ही इकडची पद्धत आहे. त्यामुळे अयोध्येचे हे सगळे संत अयोध्येहून प्रयागला जाण्याच्या आधी आणि मकर संक्रांतीनंतर, याचा अर्थ 15 जानेवारी ते 25 जानेवारी याच्या मधला मुहूर्त आम्हाला धरणं इष्ट होतं. म्हणून मी देशातल्या अनेक ज्योतिर्विदांना बसवून त्यांच्याकडनं लिहवून घेऊन आणि 22 तारीख ही सर्वोत्तम आहे अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि त्या दिवशी सगळ्या प्रकारच्या शहानिशा करून प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरवण्यात आला. आता असं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये शंकराचार्यांचा सहभाग नव्हता हे अगदी चुकीचं आहे. एक लक्षात ठेवा, आपल्यामध्ये काही
शंकराचार्यांच्याही नावावरती काल्पनिक गोष्टी पसरवणारे ही लोक आहेत आणि कधीकधी त्यांच्या तेही त्याला बळी पडल्यासारखे होऊन जातात. मुळात गोष्ट अशी आहे की जेव्हा आमच्या आचार्यपीठांच्या लक्षात हे आलं की आपल्या नावावरती असा अपप्रचार केला जातो आहे, तेव्हा शृंगेरी पीठानं स्वतः आपलं पत्र प्रकाशित केलं. गुजरातच्या आपल्या शारदापीठानं त्यांनीही आपलं पत्र प्रकाशित केलं. गुजरातच्या पीठानं या सगळ्या पीठांच्या मध्ये ज्योतिपीठाचे शंकराचार्य तर आमचे न्यासी आहेत, त्यामुळे प्रश्नच नव्हता. एक फक्त जगन्नाथपुरीचे पीठाचे शंकराचार्य जे होते त्यांचे काही प्रामाणिक मतभेद होते. स्वामी निश्चलानंद महाराज मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदराची भावना आहे, पण ते सुद्धा काही लोकांच्या मुळे गैरसमजातून बोलत होते, पण मला त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा आकस नाही. मी त्यांना भेटलो की त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निरस्त होतील मला ठाऊक आहे. या सगळ्या शंकराचार्यांच्याही पेक्षा मूलपीठ शंकराचार्य ज्यांना म्हणतात ते कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य महाराज श्री विजयेंद्र सरस्वती महाराज स्वतः या ठिकाणी 21 तारखेला आले. आपणाला मला हे सांगितलं पाहिजे की हा सगळा कार्यक्रम ठरवताना त्याचे आचार्य कोण असावेत, त्यामध्ये काय काय विधिविधान करावं, हे सगळं आम्ही त्यांच्यासोबत 2 दिवस बसून 2 महिन्यापूर्वी ठरवलेलं होतं कांचीपीठाच्या शंकराचार्यांच्यासोबत. आणि 21 तारखेला ते स्वतः येऊन सगळ्या प्रकारचे न्यासाधिक विधी जे काही करायचे असतात मूर्ती या प्रतिष्ठापनेमध्ये सर्वात महत्त्वाचं जे विधान असतं ते सगळं त्यांनी आपल्या हातांनी पूर्ण केलं. स्वतः तेवढ्याकरता भाग्यनगरहून मुद्दाम विमानानं या ठिकाणी आले. 3 तासात त्यांनी ते सगळं कार्य पूर्ण केलं. अत्यंत समाधानानं सगळ्या कार्याचं अवलोकन केलं आणि गेले. कांचीपीठाच्या शंकराचार्यांचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकांच्या लक्षात एक गोष्ट येत नाही की भगवान आदिशंकराचार्यांनी शिष्यांच्या करता 4 पीठं निर्माण केलीत, पण स्वतः कांची कामकोटीला राहिले. आणि त्यामुळे 4ही शंकराचार्यांची जी पीठं आहेत ती शिष्यांची पीठं आहेत. शंकराचार्यांचं मूळ पीठ कांची पीठ हे आहे. आणि त्यांचे जगद्गुरू परमाचार्य महाराज यांच्याचं दर्शनाकरता स्वयं आमच्या आधीच्या प्रधानमंत्री माननीय इंदिराजी तासन तास बसून राहत. त्यांना स्वतः शिव स्वयंभूमी तले व तीर्णहाम भूतलावरचा शिव अशा प्रकारची लोकांची धारणा निर्माण झालेली होती. त्या पीठाच्या आचार्यांनी येऊन आम्हाला सर्वांना अत्यंत प्रेमानं आशीर्वाद दिलेत. न्यासाधिक सगळे विधी करून त्या संपूर्ण कर्माची त्या ठिकाणी चाललेल्या विधिविधानाची पाहणी केली, शहानिशा केली आणि आनंदानं प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन या ठिकाणाहून गेले. त्यामुळे हा भ्रम जो निर्माण केला जातो हा वाईट आहे. एक मात्र व्यक्ती पुन्हा पुन्हा या गोष्टीबद्दल बोलत होती आणि ती म्हणजे काशीमध्ये बसलेले अविमुक्तेश्वरानंद नावाचे एक संन्यासी. ते मात्र शंकराचार्य म्हणून काहीतरी बोलत होते. लक्षात हे घ्या, ते शंकराचार्य नाहीत. सुप्रीम कोर्टानं त्यांना शंकराचार्य हे नाव लावण्याकरता बंदी केलेली आहे, पण हा संन्यासी पुन्हा पुन्हा असं म्हणतो आणि प्रसारमाध्यमं त्याच्याचकडे जाऊन त्यांची गोष्ट पुन्हा पुन्हा लोकांच्या पुढे आणतात. यामध्ये चूक त्याची आहे की प्रसारमाध्यमांची आहे याचा विचार तुम्ही करा. आचार्यपीठांचा यामध्ये कुठलाही विरोध नव्हता हे स्पष्ट झालं पाहिजे म्हणून थोडं विस्तारानं मी तुम्हाला सांगितलं. पण स्वामीजी, शंकराचार्यांची प्रत्यक्ष तिथी तिथं उपस्थिती तुम्हाला अपेक्षित होती आणि आमंत्रण तर त्यांना दिलं गेलं असेल, तर त्यांनी न येण्याची काही कारणं होती? म्हणजे त्यांनी काय त्यांच्या वतीनं काय सांगितलं का ते येऊ शकत नाही? आम्हीच त्यांना सांगितलं की तुम्ही न आलेलं बरं आहे. आम्ही त्यांना आदरपूर्वक निमंत्रण दिली. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे एखाद्या पंतप्रधानांचा प्रोटोकॉल असतो, मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल असतो, त्याप्रमाणे या आचार्यपीठांची पण आचारसंहिता असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या छत्रचामरासहित जावं लागतं आणि छत्रचामरासहित ते येतील तेव्हा त्यांच्यासोबत आणखी पुष्कळ शिष्यसेवकगण असतात. हे सगळं प्रत्येक आचार्यांचं आम्हाला करता येणं या ठिकाणी असलेल्या जागेच्या संकोचामुळे शक्य नव्हतं.
बरं, शंकराचार्यांच्या पीठांचं म्हटलं की रामानुजांच्या पीठाचं पण येणार, मग वल्लभाचार्यांच्या पीठाचं पण येणार, मग मध्वाचार्यांच्या पीठाचं पण येणार, मग उत्तर भारतातल्या अनेक पीठांचं येणार. आणि त्यामुळे असे शेकड्यानं जर आचार्य या ठिकाणी आपल्या लवाजम्यासहित आले तर त्यांची व्यवस्था करण्याची आमच्याकडे क्षमताच नव्हती. आणि मुख्य आपल्या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या नियमामध्ये हे सगळं बसत नाही. आणि त्यामुळे आम्ही अत्यंत आदरानं या सर्वांना हे कळवलं होतं की आपण कृपा करून आम्हाला आशीर्वाद द्या आणि हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपण या ठिकाणी सन्मानानं दर्शनाकरता या. त्या दिवशी येण्यामध्ये आम्हाला तुमची मर्यादा ठेवून आम्हाला ज्या प्रकारचं करायला हवं तितकी आमची क्षमता नाही, हे आम्ही कळवलेलं असल्यामुळे ते येऊ शकत नव्हते. स्वामीजी, इथं म्हणजे 3 मूर्ती बनवल्या गेल्या होत्या. आता एक तर त्याच्यामध्ये हाही मला विचारायचं होतं की ही जी नवी मूर्ती आहे हिचं नामकरण बालकराम असं केलं गेलेलं आहे, तर आता या मंदिराला रामलल्लाचं मंदिर म्हणायचं का बालकराम मंदिर म्हणायचं, हा एक प्रश्न. आणि दुसरं, 3 मूर्ती होत्या ज्या तुम्ही पाहिल्या होत्या आणि त्यातनं एका मूर्तीची निवड झाली, तर तुमच्या मते ह्या मूर्तीमध्ये ह्या मूर्तीचं वेगळे पण वैशिष्ट्य तुम्हाला काय भावलं याच्यातलं सगळ्यात जास्त, हे आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही 2 प्रश्न विचारलेत, आधी दुसऱ्याचं उत्तर देतो. 3 मूर्ती बनवण्यामध्ये आमचा एक हेतू होता. महत्त्वाची गोष्ट ही होती की अशा प्रकारच्या मूर्ती बनवत असताना जर आपल्यासमोर एक ठराविक वेळ असेल तर आपण त्याची जोखीम पत्करू शकत नाही, कारण एखादी मूर्ती बनवल्यानंतर ती आपल्या मनाजोगती बनतेच असं नाही. तिचा चेहऱ्याचा भाव किंवा तिची प्रमाणबद्धता या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आणि बनली तरी पण एखादी काहीतरी दुर्घटना घडली आणि खंडित झाली तर वेळेवरती आम्हाला कुठली पंचायत व्हायला नको, म्हणून आम्ही 3 मूर्तींचा विचार केला. आता या 3 मूर्ती बनवण्यामध्ये त्या सगळ्या शिल्पकारांनी आपला जीव ओतला. 3 मूर्ती फार सुंदर बनलेल्या आहेत, पण त्या 3ही मूर्तींच्यामध्ये निवड तर आम्हाला एकाची करायची होती. एकाची निवड करत असताना च्या महत्त्वाच्या गोष्टी त्या आम्ही बघितल्या. या भगवान रामरायाच्या मुखारविंदावरती बालभाव पाहिजे. हे मंदिर लहान रामचंद्राचं आहे, बालक रामचंद्राचं आहे. आणि त्यामुळे 5 वर्षाच्या आतल्या मुलाचे भाव जसे असतील ते त्याच्यावरती असले पाहिजेत. केवळ 5 वर्षाच्या मुलाचे भाव नाही, थोडा देवभावही असला पाहिजे. देवभाव ही एक वेगळी गोष्ट आहे. आम्ही पाहिलं ते हे की ही जी प्रतिमा आहे या प्रतिमेमध्ये अत्यंत आकर्षक स्मितः संयुक्त अशा प्रकारचं देवाचं मुखारविंद आहे, त्याच्यावरती देवभाव आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण मूर्तीच्या प्रत्येक अवयवाची मी स्वतः शहानिशा केली, पाहणी केली, त्याची प्रमाणबद्धता आणि त्याच्या अलंकारांची पण अतिशय सुयोग्यता, हे सगळं फार महत्त्वाचं होतं. या मूर्तीचे जवळचे फोटो जर तुम्ही बघितले तर देवाच्या अंगुलीसुद्धा ज्या आहेत प्रत्येकच अवयव इतका प्रमाणबद्ध आणि इतका सुरेख निर्माण झालेला आहे की त्यामुळे आम्हा सर्वांना फार फार ही मूर्ती भावली. या 2ही मूर्तीसुद्धा चांगल्याच आहेत, पण 3 सारख्या दिसणाऱ्या वस्तूंच्यामध्ये एकच निवड करायची झाली तर पंचायत होते. तसं काही गुण यामध्ये जास्त आहेत, त्या गुणामध्ये ती प्रमाणबद्धता, ते आकर्षण, ते स्मितहास्य, भगवंताचं आजानुबाहुत्व, त्यांचं श्यामलत्व, हे सगळं बघून आम्ही हिची निवड केली. आता या मंदिराला बालकराम मंदिर म्हणावं की रामलल्लाचं मंदिर म्हणावं, मी तर माझ्याकडनं रामाचं मंदिर म्हणतो. मग या मंदिरामध्ये बालकराम आहेत, रामलल्ला आहेत, जी आधीची आत्तापर्यंत ज्याची पूजा झाली ती लहान रामाची प्रतिमा रामलल्ला, ते पण याच ठिकाणी विराजमान आहेत. दुसऱ्या मजल्यावरती पुन्हा संपूर्ण राम परिवाराची स्थापना होणार आहे. त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र असतील, भगवती सीताजी असतील, भरत आहेत, लक्ष्मण आहेत, शत्रुघ्न आहेत, ते असतील, हनुमानजी असतील, ह्यांची सर्वांची प्रतिष्ठावरती होणार आहे.
त्यामुळे एकूण मिळून हे सगळं रामाचं मंदिर आहे अशीच माझी त्याच्याबद्दलची भावना आहे. स्वामीजी जसं बाळकृष्ण असतो तर त्याच्या तो रांगणारा बाळकृष्ण त्याच्या हातामध्ये लाडू असतो, याही रामलल्लाच्याही हातामध्ये लाडू होता पूर्वीच्या, ह्या रामाच्या रामलल्लाच्या हातामध्ये आता धनुष्य आणि बाण आहे. त्याच्याबद्दलही काहींच्या मनामध्ये की इतक्या छोट्या बाळा म्हणजे बालरूपी रामाच्या हातामध्ये धनुष्य बाण दिला त्याच्याबद्दलही काही जण प्रश्न विचारतात, तर त्याच्यामागं काय विचार होता? क्षत्रियांची मुलं खेळताना सुद्धा शस्त्रांशी खेळतात. भगवान श्रीराम क्षत्रिय आहेत आणि त्यामुळे लहानपणापासून त्यांचे खेळसुद्धा अशाच प्रकारचे असणार आहे. रामलला रांगणारा एक वेगळा, 5 वर्षाचा राम आम्हाला करायचा होता. 5 वर्षाची मुलं कशी खेळतात ती आपल्या धनुकली टाईप असलेल्या सुद्धा धनुष्याशी खेळू शकतात आणि त्यामुळे खेळणी म्हणून हे धनुष्यबाण भगवंताच्या हातामध्ये आहेत. काही कादंबरी आहेत, काही दाखले आहेत ज्याच्यामध्ये अगदी शेवटाला छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणाले होते की काशीचा विश्वनाथ सोडवा. नुकताच सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की तिकडे जुनं मंदिर असण्याची शक्यता आहे. पुढे आशा आहे आणखी? मला तर सर्वच आशा आहेत. केवळ काशीच्या विश्वनाथाची गोष्ट नाही, आमचा मथुरेचा कृष्णसुद्धा असाच आहे. आणि त्यामुळे अयोध्येपासून आरंभ केला आहे आम्ही, आमचं लक्ष या सगळ्या गोष्टींच्यावरती आहे. आक्रमकांच्या सगळ्या खुणा पुसण्याची ज्यांच्यामध्ये धमक असेल अशा लोकांना शिवबांचे वारसदार म्हटलं पाहिजे. आणि हे खरोखर छत्रपतींचं कार्य आहे, ते करणारा कुणीही असेल त्याचं मी गुणगान करेन. स्वामीजी, खरं तर आता लाखो राम भक्तांना अयोध्येत यायचं आहे, अयोध्येत येऊन रामाचं दर्शन घ्यायचं आहे आणि अगदी 22 तारखेला सोहळा झाल्यानंतर 23 लाच अशी परिस्थिती निर्माण झाली होती की लोक मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र खूप रेटा होता लोकांचा, लाखो लोक रांगेत उभे होते. तर त्या नियोजनाच्या दृष्टीने न्यासाचं काय म्हणजे न्यासाकडनं काय पावलं उचलली जातात, कारण संपूर्ण देशाला आता अयोध्येत यायचं आहे. ताई तुम्हाला धन्यवाद, तुम्ही एका गोष्टीकडे माझं लक्ष वेधलं. तुम्ही 23 तारखेची गोष्ट बोलताय पण मला 22 तारखेबद्दल काही बोलायचं आहे. तुम्ही सांगितलं की 22 कार्यक्रम नेत्रदीपक झाला, सगळ्यांना तो फार आवडला, हे सत्यच आहे. पण हा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या दिवशी मंदिरामध्ये दर्शनाकरता जी काही झुंबड उडाली त्यामध्ये फार रेटारेटी झाली, धक्काबुक्की पण झाली. अत्यंत सन्मानानं ज्या लोकांना आम्ही बोलवलं त्या लोकांची आम्ही व्यवस्था नाही करू शकलो, त्यांनासुद्धा धक्के सोसावे लागले. आणि यामध्ये आमच्या देशाच्या मोठमोठ्या सेलिब्रिटीज होत्या, हे सगळं मला फार वाईट वाटतं. हे करण्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि म्हणून त्या दिवशी त्यांना जो त्रास झाला त्या त्रासाची जबाबदारी स्वीकारून आम्ही न्यासातर्फे सर्वांची क्षमा मागतो. पण 23 तारखेला सकाळी एकदा थोडं हे सगळं लक्षात आल्यानंतर परिस्थिती झपाट्यानं सुधारली आणि तुम्हाला मला सांगायला आनंदही वाटतो आहे की आत्ता राम मंदिरात येणाऱ्या कुणालाही जरासुद्धा त्रास न होता अर्ध्या तासाच्या आत रामरायाचं विलोभनीय दर्शन प्राप्त होत आहे. अशा प्रकारची सुरळीत व्यवस्था आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आता या, अवश्य या, रामरायाचं दर्शन घ्या, आपल्या नेत्रांचं पारण फेडा. अर्थात ते लाखो हजारो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, शेकडो वर्षांच्या संघर्षेनंतर पूर्णत्वास आलेलं मंदिर आहे. सुहास्य वदनानं राजा राम उभे आहेत सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी. आणि आपण सर्वांनी खूप देखणा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. आज आपण वेळ दिलात त्याबद्दल आपलेही आभार. धन्यवाद स्वामीजी. आपणही सर्वांना धन्यवाद आणि आपलं सर्वांचं अभिनंदन. आणि अयोध्येत लवकरात लवकर येऊन दर्शन घेण्याकरता सर्वांना प्रेमाचं निमंत्रण. जय सियाराम. आभारी आहोत. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. कट्ट्यावरती इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.